माझा आवडता रंग लाल की काळा मी हे गेल्या 25 वर्षात ठरवू शकलो नाही. तुला मित्र आहेत का रे? आहेत ना, आमच्या सोसायटीतले 3 मित्र आहेत. सांग ना भाऊ. सुरेश, आदित्य, रोहित. बस 3च मित्र आहेत त्याला. खरं तर दुसऱ्या धर्माच्या मुलांशी मैत्री करायला फार आवडलं असतं मला, पण तसं कधी होऊच दिलं गेलं नाही. आता प्रत्येक नवीन माणसाची मला भीती वाटते. तुला मोठेपणी काय बनायचं? हिरो. सॉफ्टवेअर इंजिनियर. सकाळीच आमचं बाबांचं बोलणं झालंय, हा सॉफ्टवेअर इंजिनियरच होणार आहे. लहानपणी वाटायचं की पायलट बनून आकाशात उंच उडेन, आणि मग कुल्फीवाल्याची घंटा ऐकू आली ना की वाटायचं आता सरळ कुल्फीवालाच होईल. सारे टीचर्स पण मला म्हणायच्या की मोठं होऊन देशाची सेवा केली पाहिजे. आई पण मला सतत हेच सांगायची की काहीतरी बनलं पाहिजे समाजात हक्काची आणि आदराची जागा निर्माण करण्यासाठी. पण माझ्या डोक्यात वेगळेच विचार येतात. आवडता खेळ? बुद्धिबळ. विश्वनाथन आनंद. वा, हा हुशार दिसतोय, म्हणजे बुद्धिबळ वगैरे. फुटबॉल हा खेळ फार आवडतो मला, पण दगड आणि खडी असलेल्या मैदानावर खेळायचं धाडसच होतं. तसं मला डिस्कवरी, ॲनिमल प्लॅनेट हे चॅनल्स पण बघायला फार आवडतात, पण मग घरचे म्हणतात की प्राणी, मांसाहार, प्रजनन अशा गोष्टी बघू नकोस. मग अधूनमधून मी सन्ना डेको चिरती सनसनी हा कार्यक्रम पण बघतो, पण 3 मिनिटांनंतर त्यातल्या घटनांपेक्षा त्या माणसाचीच मला जास्त भीती वाटते. तशा मुलीच आवडतात मला, पण माहीत नाही का, सांगायचं धाडसच होत नाही. हम अपने गाव से यहां रहने आए हैं, तो कोणा मुश्किल है आपको? या देशात कुणालाही कुठेही जाऊन राहायची मुभा आहे. फक्त हे शहर घाण करू नका, कुठेही थुंकू नका, आणि त्या पाणीपुरीत मुतू नका प्लीज. सोशल होण्याबद्दल तुझं काय मत? मी फेसबुक आणि जी प्लस वर ऍक्टिव्ह आहे. हल्ली ऑर्कुटवर मी जात नाही, कारण 4 चौघात चीप वाटतं ना. तसं मी फ्लिपकार्टवरून शॉपिंग पण करतो, आणि अधूनमधून डिजिटल ॲड्स पण चेक करत राहतो. पण माझे कपडे फारसे बरे नसतात ना, म्हणून मला फार कुणी एंटरटेन नाही करत. कमर्शियल्सबद्दल तुला काही बोलायचं? हां, मला फार एक्सपिरियन्स नाही आहे, पण मागच्या वर्षात मी जेवढे काही पैसे कमावले त्याचा गव्हर्नमेंटने मला 8000 रुपये एवढा टॅक्स लावला. मग मी टाइमपास म्हणून देशात झालेल्या आत्तापर्यंतच्या स्कॅम्सचा सगळा हिशोब केला आणि ओव्हरऑल पॉप्युलेशनमध्ये तो डिवाईड केला, तर माझ्या असं लक्षात आलं की आपल्यातला प्रत्येक जण हा फार श्रीमंत होईल. फ्रेंड्स, फॅमिली, कम्युनिटी लिव्हिंग, सोसायटी, याबद्दल तुला काय वाटतं? मला वाटतं मी नाहीच आहे इथला. म्हणजे ही जागा, घरचे, मित्र, गव्हर्नमेंट, लॉ अँड ऑर्डर, सुविधा, यातल्या कुठल्याच गोष्टीला मी बिलॉंग करत नाही असं वाटतं. म्हणजे यापैकी कुठलीच गोष्ट मला आपलीशी वाटत नाही. कसं काय करायचं मॅडम? तुम्ही म्हणाल तसं. 1,00,000 रुपये द्या, तुमच्या या मुलाचं ऍडमिशन करून टाकतो. हे बघा, मॅनेजमेंट कोट्यातून आहे. ऍडमिशनला पैसे कशा लागतात बोल. ऍडमिशनला पैसे कशा लागतात बोल ना. आता दुसरी शाळा बघा. सर, सर थांबा.
प्रत्येक मुलाला अशा प्रकारच्या सरांच्या एकदा तरी मुस्कटात मारावीशी वाटते, पण त्या वयात ते शक्य नसतं. पण तुझ्या स्वतःकडून अपेक्षा तरी काय? अपेक्षा फारशात कित्येक वेळा स्वतःला नागडं पाहिलंय मी. उजव्या मांडीवर लिंगा शेजारी एक तीळ, या पलीकडे मला स्वतःबद्दल काहीच सांगता येत नाही. ते जमवायचे मला. काय लावलं रे? लिंग मांडी तीळ. तुला काय प्रॉब्लेम आहे का? नाही. मला कोणी मारलं ना तर मी गप उठून आपले कपडे झटकतो आणि सरळ घरी निघून येतो. सतत दोनच गोष्टी समोर येतात, राग आणि भीती. अशा कामांसाठी गव्हर्नमेंट स्वतः जागा उपलब्ध करून देत आणि आपल्याकडे बघा काय परिस्थिती. चालायचंच राजे त्याला आता. हे काय रे, मी तुला एक नंबर काय म्हणेन, लगेच वर बी आला. तुझे इट्स अ पार्ट टाइम आंदोलन झालंय आंदोलन. ए आता हे सगळं थांबलं पाहिजे. हा अरे, 76 वर्षाचा म्हातारा माणूस असं काय मागतो गव्हर्नमेंटकडे? तर भ्रष्टाचार थांबावा म्हणून लोकपाल बिल एवढंच ना देऊन टाका. बघ त्याच्यात त्याचं काही पर्सनल बेनिफिट आहे का? नाही. हा तरी तो आपल्यासाठी 13-13 दिवस उपाशी राहतोय. मला भूक लागली, खायला दे. मी काय म्हणतो पार्ट टाइम आंदोलक, बोल ना. पिक्चरला जायचं का? पिक्चर? यायला मी सिरियस आहे. मी जोक करतोय ना. हा साला हा ॲटिट्यूड घेऊन बुडलाय आपल्या सगळ्यांना. अरे ह्या सगळ्याची सुरुवात ना आपण आपल्यापासून करायला लागलो. म्हणजे तू मी हा विनय आपण सगळ्यांनी मिळून या आंदोलनात सहभागी व्हायला पाहिजे. पण आपण काय करतो यार, लेट गो. तुला सांगतो, आपल्या सगळ्यांची जी मुस्कट ताबी होती ना, त्यासाठी तो म्हातारा माणूस तिथे भांडतोय. आणि इथे कोणाला कशाचा काही घेणं देणंच नाही आहे. ते मुस्कट ताबी म्हणजे काय रे? तुला नाही माहिती? अरे असते ना ती आपले ते हे रे अण्णा सांगतात ती. तीच ती आणि तुझी पण होती, कळलं ना? वय छे आई रे, माझी मुस्कट दाबी होती आणि मलाच माहीत नाही. ए जाऊ दे मर दे राव, चला ना पिक्चरला जाऊ. कुठला? तुम्ही तर पिक्चर नाही बघितलाय. कुठला? अभिषेक बच्चनचा. नाही. कसा बघणार, आत्ताच तर आलाय. बोल बच्चन, चला ना मग. हे बघ तुम्ही दोघं जा, मी नाही आहे. हा काय ॲटिट्यूड राहू तुझा आता? बघ ना. अरे तुम्ही दोघं जा ना यार. ए ते सारखे सारखे आठवणवाले पिक्चर बघशील ना, भेजे मेडवीन. ए भाऊ पिक्चर कसा पाहिजे? हा कसा पाहिजे? एन्जॉय करता आलं पाहिजे. म्हणजे कसं,
डोक्याला तकलीफच नको ना. ए चल ना मग. खरं विनय, मला मला खरंच नाही रे आवडत असले पिक्चर यार. बळच केलेले पट्ट्याखालचे जोक्स, लवड अभिनय आणि काय गाणं ते. चलाव ना नैनो से बांध रे प्लीज. हे बघ तुम्ही दोघं जा, मी नाही येत. बर बाबा तुझीच लाल, अख्ख्या जगात तू एकटा शानवास. मला एक गोष्ट कळत नाही, तुम्हाला सारखा फोर्स काय करतो. मला सांग बरं, मी माझ्या लॅपटॉपवर इतके चांगले चांगले पिक्चर बघत असतो, तू एकदा तरी माझ्या शेजारी येऊन बसलायस का? आणि सत्या, मी याला काही फोर्स केलाय का की ये आणि बघ म्हणून? अरे तो टिटॅनिक मी ह्याच्यासोबतच बघितलंय. टायटॅनिक असेल तो पिक्चर मी पाहिला होता बरं का. यांनी फक्त एक सीन पाहिला होता रिवाइंड करून करून पेंटिंगचा. हे बघ प्लीज सत्या, तुम्ही दोघं जा, मी नाही येत. ठीक आहे आम्ही जातो, तू नको येऊ, फक्त हे सगळं आवरून ठेव. चल रे आपण जाऊ, मस्त बाहेर जेवण करू, पिक्चर बघू. कसं आहे उद्या ऑफिस नंतर परत अण्णांच्या आंदोलनाला जायचं. अरे अण्णा मॅरिड आहेत का? चल सोन्या, शाळेत नाही गेला का? तुला आवडत नाही शाळेत जायला? मला नाही आवडत. पण दादा काय म्हणतो, शाळेत गेलं ना की 10 रुपये देईन, मग दप्तर घेतो पडतो घराबाहेर. आता घरी जायचं, 10 रुपये घ्यायचे. अरे तो दादा तुझ्या चांगल्यासाठीच सांगतो ना. मला सांग बरं, 10 रुपये कशाला घ्यायचे? मी नाही मागितले, तोच बोलला देतो. हे बघ, तू जर का शाळेतच गेला नाही ना तर तुला नवीन असं काहीच शिकता येणार नाही यार. अरे चांगली चांगली पुस्तकं, चांगले लेखक तुला नाही वाचता येणार. तुला माहिती आहे का, आपल्याच राष्ट्रात असे 1000 लेखक आहेत रे, ज्यांना बरंच काही बोलायचं असतं, व्यक्त व्हायचं असतं, पण त्यांना त्यांच्या हक्काचा वाचक वर्गच मिळत नाही. मग लावलेले पैसे परत मिळावे म्हणून पब्लिशर काय करतो, तर सूट देतो, एकावर एक फ्री देतो, नाहीतर मग फ्रीच देऊन टाकतो. मग ही पुस्तक आपल्या घरातल्या रद्दीतलं वजन तेवढं वाढवतात. मग आपण काय करतो, ही सगळी रद्दी एकत्र करून ती विकून टाकतो, त्यात अजून थोडे पैसे टाकतो आणि सरळ बोल बच्चन बघायला जातो. दरम्यान तिकडे मराठवाड्यातला एखादा लेखक शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्या लेखकाचं पुस्तक कधी छापलंही जात नाही रे. फिरू का भाऊरा? तुला आवडतं का रे भाऊरा फिरवायला? हा मग चॅम्पियन आहे आपण इथला. हो मला सांग बरं, काय वाटतं तुला असं भाऊरा फिरला की? वाटायचं काय, त्यात साधा भाऊराच तर तो टन 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 उड्या मारणार, इकडं तिकडं पळणार, फिर फिर फिरणार, आणि मग स्वतःच बनवलेल्या खड्ड्यात जाऊन ग पाडवा वाढणार. अपने खेतों बिछड़ने की सजा गेला होतास का डॉक्टरकडे? तुम्हा दोघांना मी खरंच वेडा वाटतो का रे? हा नाही, वाटण्यापर्यंत ठीक होत, पण साल्यानं तुम्ही मला डॉक्टरकडे पाठवताय. तरी मी याला म्हटलं 4-5 दिवस गावी जा, घरच्यांबरोबर वेळ घालव, थोडासा आराम कर. पण नाही साला ऐकतच नाही माझं. अरे सध्या घरी जायला काही नाही रे,
यार पण मी घरी गेलो आणि बाबांनी मला असं अनएम्प्लॉईड पाहिलं ना मग त्यांना फार इनसिक्युरिटीचं फिलिंग येतं जायला मग मला येतं यार. तुला सांगतो विनय आमच्या ऑफिसमधल्या लोकांना ना फक्त 4 तास काम असतं आणि उरलेला वेळ सगळेजण फेसबुक ट्विटर जी प्लस यावरच असतं. हां पण महिन्याच्या शेवटी जेव्हा अकाउंटला सॅलरी क्रेडिट होते ना तेव्हा फार सेफ आणि सिक्युअर वाटतं यार. काही वर्षांपूर्वी गिरणी कामगारांना पण असंच वाटत असेल सेफ आणि सिक्युअर. म्हणजे बघ ना सध्या परिस्थिती किती बदलली यार. अरे आत्ता एक 10-12 वर्षांपूर्वी मी 8 किलोमीटर अंतर अर्ध्या तासात पार करायचो ते पण माझ्या सायकलवर. जायला तर रस्ता क्रॉस करायचा म्हटला तरी अर्धा तास लागतो. जॉब कधी मिळेल हे सांगता येत नाही आणि असलेला जॉब कधी जाईल हेही सांगता येत नाही. हे बघ जॉब हा क्रायटेरिया माझ्यासाठी नाहीच आहे पण काहीतरी चेंज आणायचं असेल ना तर मग स्टार्ट सुरुवात ही आपल्यापासून करायला पाहिजे. असं मी तुम्हाला म्हटलं तर माझ्यातच खूप बदल झालेत असं म्हणालात तुम्ही. अरे सत्या याची सुरुवात खूप आधीपासून झाली आहे. मला सांग तुला सेफ वाटतं का? म्हणजे असं सेफ सत्या. हे सत्या सत्या मी तुझ्याशी बोलतो. काय भारे तार कसता वार फारतो मार फरती फारतर नार फरतो मार फरती वार फरती काय मार फरती वैस वार फरती. अरे मला नाही कळत तू काय बोलतोस. मार फरता कार फरता रे नीर और तस्तीन काल मस्ती आई विश नो करता सार मला नाही कळत तू काय बोलतोस. तस्तीन नोकरते अरे मी बोलतो मी बोलतो बोलत करताय मार मी से बोलतो करताय घास तू बोला नाही करताय वार फरता तार फरतो मार फरतो वार कसं तू तार फरतो तार करतोय काय बोलतोस तू काय बोलतोस तू तार काय मला काहीच कळत नाही तू काय बोलतोस ते विनय याची गोळी चुकले तू गोळी घेऊन तार फरतो शांत सोन्या तुझा फोटो यार फ्लेक्स वर. हा मग आपल्या मंडळाचा आहे. अरे हो पण हे बघ या फ्लेक्स मुळे तो मागचा सिग्नल दिसत नाहीये रे. अरे अशाने ऍक्सिडेंट होतो माणूस मरतो. शेजारी दादाचा पण फोटो आहे उपाध्यक्ष आहे ना तो. याला जबाबदार कोण आहे? मी दादाला सांगितलं ना पुढल्या वर्षी आपण खजिनदार. रस्त्याच्या मधोमध स्टेज बांधून त्यावर साऊंड सिस्टीम लावून छक्के नाचवायचे आणि मी का बरं त्या ट्रॅफिक मध्ये तासन तास अडकून राहायचं. आपला फोटो मोठा पाहिजे. हे बघ या लोकशाहीत ना कुणीही काहीही करू शकत. खर तर या लोकशाहीत काहीच लोक काहीही करू शकतात. हे बघ संविधानात लिहिलेल्या गोष्टी बरोबर की चूक हा प्रत्येकाच्या विचारसरणीचा भाग झाला. पण मला काय वाटतं माहितीये का की बंधनं असावीत ना ऑफकोर्स असावीत पण मग ती सगळ्यांना सारखी असावीत ना. म्हणजे फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन हे एक तर पूर्ण द्यावं किंवा मग सरळ सरळ काढून घ्यावं. आज जर का मला राग व्यक्त करायचा असेल तर त्याला कुठली पद्धत नको ना. तो आहे तसाच्या तसा बाहेर पडलाच पाहिजे. हां तो फक्त नॉन व्हायलेंट असला म्हणजे झालं ना. आता जर या BRDचा मला त्रास होतोय ना तर मला काहीतरी बोलता यायला हवं. हा माझ्या वॉर्डचा नगरसेवक. अरे याच्या पदाला किमान शिक्षणाची पात्रता नको. अरे आज प्रकाश आमटे अभय बंग यांच्यासारखी लोक महाराष्ट्रातल्या कुठल्या कानाकोपऱ्यात काय काम करतात याला तर क्रिकेटपेक्षा जास्त प्रायोरिटी मिळालीच पाहिजे. 25 पानांचा न्यूजपेपर असतो किती 25. निदान त्यातलं एक पान तरी असं नको का की ज्याच्यावर काही निगेटिव्ह नाही. ही वरची मंडळी आहेत ना सोने हे सगळं मॅनेज करतात सगळं कुठे कधी काय कसं होणार
आणि तुझ्यापर्यंत काय पोहोचणार इतपत सगळं. अरे हे रूल करतात आपल्यावर आणि यांच्या पिढ्यान पिढ्या आपल्या पिढ्यान पिढ्यांवर रूल करणार आहेत. ना तुला कधीच कोणी काही विचारणार नाही आणि तुला ना कधी काही बोलता येणार नाही. जॉर्ज कार्लिन म्हणतात ना ते बरोबर आहे, दी पॉलिटिशियन्स आर पुट देअर टू गिव्ह यू अन आयडिया दॅट यू हॅव फ्रीडम ऑफ चॉईस, बट यू डोंट हॅव एनी चॉईस. यू हॅव ओनर्स अँड दे ओन यू. ओ जरा यातून बोलाव. हे बघ मी जे काही बोलतोय सांगण्याचा प्रयत्न करतोय ते ऐकणारं दुसऱ्या बाजूला एक टोक हवं जे की रिसेप्टिव्ह आहे, माझं बोलणं ऐकतंय आणि समजून घेतंय. हा आता मी हे जरा कानाला लाव. मी जे काही बोलतोय सांगण्याचा प्रयत्न करतोय ते ऐकणारं दुसऱ्या बाजूला एक टोक हवं जे की रिसेप्टिव्ह. रिसेप्टिव्ह आहे माझं म्हणणं एकतर समजून घेते. म्हणजे ह्या टोकाच त्या टोकाला कळलं पाहिजे. उशीर झाला कामाव जायला उशीर झाला बघ गई रिक्षा वाला माझी बंद गई रिक्षा वाला बघ गई रिक्षा वाला. बाबासाहेबांनी काय काय कामं केली रे, निदान त्यांचं पूर्ण नाव तरी सांग. आपला इतिहास लय कच्चा आहे. आईच्या गावात अभ्यास. हो दादा या अभ्यास करायची जागा नाहीये. आम्हाला इथं 10 रुपयाची हा उठता का पिली तू काय शिक्षी कर Thank you.
तुम्हालाही काहीतरी बोलावंसं वाटत असेलच ना. अरे बोला ना मग. गाणं गावंसं वाटतंय का? मग प्लीज गाणं गा. का ओरडावंसं वाटतंय? अरे ओरडा ना मग. मला सांगा इथे बसलेल्यांपैकी किती लोक अशी येतो की जी स्वतःच्या मर्जीने जगतात किंवा जगत आलेत आत्तापर्यंत? किती लोक अशी आहेत की जी मनात आहे नाही ते सगळं बोलून टाकतात, स्वतःच्या मर्जीसाठी भांडतात, स्वतःच्या स्वप्नांना घट्ट धरून त्यांच्या बाजूने उभे राहतात? किंवा किती लोक अशी आहेत ज्यांना आपली बाजू सबळपणे मांडतात तरी येते निदान? किती लोक अशी आहेत ज्यांना आजही दहाच्या आत घरी यावं लागतं, समोरच्याला नाव सांगताना विचार करावा लागतो, मित्र बनवताना जात धर्म बघावे लागतात, पर्याय नाहीये ना म्हणून भ्रष्टाचार करावा लागतो? चित्र काढताना विचार करावा लागतो, फिल्म बनवताना विचार करावा लागतो, नाटकातून एक्सप्रेस होताना कॉन्शियस राहावं लागतं, साला जगताना जेवढं कॉन्शियस जगावं लागतं ना कशी रोज 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 की येऊ लागते स्वतःच. तुम्हाला नाही येत स्वतःच की मे बी माझ्या मध्येच तुमच्या एवढे पेशन्स नसतील, पण मग तुम्हाला येईल नक्की स्वतःची की येईल तुम्हाला. कसं आहे हा जो मेंदू आहे ना, या मेंदूमध्ये दिवसेंदिवस कचरा साठत जातो. घराच्या बाहेर कचरा कुंडी असली की त्या वासाला कसे आपण अडप्ट होत जातो ना, अगदी तसंच या आतल्या मेंदूतल्या कचऱ्याला काही लोक अडप्ट होत जातात. बाकीच्यांना की व्यू लागते स्वतःची की जगभरात फक्त 13 देश असे जिथे स्पीकर्स कॉर्नर आहे. किती? 13 दादा. त्यातला पहिला स्पीकर्स कॉर्नर 1855 साली अमेरिकेत आणि शेवटचा म्हणजे 13वा स्पीकर्स कॉर्नर 2010 साली मलेशियात तयार करण्यात आला. हो, आपल्या देशात ही स्पीकर्स कॉर्नरची तितकीच गरज आहे. मी म्हणतो देशात काय, प्रत्येक राज्यात प्रत्येक शहरात स्पीकर कॉर्नरची गरज आहे. लोकांनी व्यक्त झालं पाहिजे असं गप्प बसून तुमच्यासारखं काय हे बघा दादा, तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील ना ते इथे येऊन विचारा. जर कोणी ऐकणार नसेल ना तर मला सांगा, मी ऐकीन तुमचं. हो, पण आधी बोला, एक्सप्रेस व्हा. ताई सिलेंडर महाग झालाय ना, हा वाटतंय ना असं. अगं मी इथे येऊन बोल, असं गप्प बसून काही होणार नाहीये. ए, तू काय करतोस? इंजिनिअरिंग. तुला आवडतं का इंजिनिअरिंग? नाही आवडत ना तर करू नको. अरे हे बघ, बापाचे वाया गेलेले पैसे कमवून परत करता येतील, पण प्लीज आत्महत्या करू नकोस. काका तुमचं स्पॉन्डिलिसिस कसं आहे? बरं आहे का? हे बघा, हे रस्त्यावरचे गड्डे जातील एक दिवस, आपण घालू त्यांना.
आपण आधी बोलाव एक्सप्रेस वा तुम्हाला बोलायचंय हा बोलायचंय उठा इथे बोला उठा उतरा खाली भारत सोबत जे काही घडलं ते पूर्णपणे चुकीचं आहे भारत सांगतोय ती सत्य परिस्थिती आहे भारत को बोलो ये महाभारत है लाइक लाइक भारत इज अ न्यू रजनीकांत लाइक 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 भारत इज अ मॉडर्न मंगल पांडे ही इज अ स्टार्टेड रेवोल्यूशन लाइक भारत ला म्हणावं करिअर वर कॉन्सन्ट्रेट कर वी आर फक्ड कम बॅक आय लाइक भारत ही सो डॅम क्यूट लाइक 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 I own my freedom of speech and expressions. I go to rave party, babes. Like. What will Bharat do next? Feeling excited. Like. 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 अरे ये भारत भारत क्या भाई ये भारत भारत हाँ आज संध्याकाळी 7 वाजता आपण आपल्या स्पीकर्स कॉर्नर वर भेटूयात आपण यात बदल घडवूयात आपण हे पुढे नेऊयात नंदू तू इथे कसा आला रे अर चोरी झालेली कळलीच नाही मला मग मालक म्हणला जा आज जाऊन शिकून ये काहीतरी म्हणून आलो इकडं म्हणजे अर सिक्युरिटी गार्डचं काम करायचो ना मी आणि ड्युटी होती एकदा जनरली शॉपला पडला तिकडं दरोडा आलं ना माझं मॅच प्लॅन केलता म्हणून 4 महिने झाले लोक मला मारू मारू दमलं तब्येत बी उतरली मग आता काय आता काय बायको फिरतीये कोर्टात चक्र मारतीये जज वकीलला भेटतीये परवा तारीख आहे म्हणा कोर्टात माझी यंदाच्याला सुटन बघ मी पण हे साले प्रेशर टाकतात माझं कबूल कर कबूल कर अरे पण मी काय केलंच नाही ना अरे या साल्यांना तुझी फाईल बंद करायची आहे तुझं स्टेटमेंट रेकॉर्ड करून अरे नंदू तू हे बघ तुझी तारीख येणार तू कोर्टात जाणार तुझ्यावर नेहमीप्रमाणे केस ही चालेल मग अपोजिशनवाला तुझ्यावर अशी काहीतरी कलमं ठोकेल जी तुलाच माहीत नसतील मग कमी पैसे घेणारा तुझा फ्रेशर वकील कन्फ्यूज तू कन्फ्यूज तुझी बायको मेजर कन्फ्यूज तुला वाटत असेल त्या जजला खूप काही कळतं तोही कन्फ्यूज पण तो जज ना त्याच्या इमेजचा प्रश्न मग तो असे धीर गंभीर चेहरे करणार स्टाईल मध्ये पेन उचलणार आणि दिली पुढची तारीख गेला आई घालत तो माणूस तू जाशील कोर्टात पण एक अशी चक्कर मारून येशील फक्त काही दिवसांनी मी पण जाईन चक्कर मारायला सिस्टीम खाली रोज भरडतो रे आपण
हे पण तू काळजी करू नको सर, आपण दोघं बरेच दिवस एकत्र आहोत. हां तू कसा आत आला? हेच हे जे काही मी आत्ता बोललो ना तेच मी बाहेर बोलायचो. नाही बोलू देता रे, मग मला ना खूप त्रास होतो खूप. तुला स्टेट ऑफ इमर्जन्सी काय माहिती आहे का? हां आणीबाणी. हां हे बघ, आणीबाणी जाहीर करण्याचा हक्क तो फक्त राष्ट्रपतींना असतो. खरं तर तो आपल्याला असायला हवा होता, तुला मला असायला हवा होता, कारण हीच आहे ती आणीबाणी. हीच कसं आहे, इंग्रज गेल्यापासून आपण एक गेम खेळतोय, गेम सापशिडीचा. सापशिडी माहिती आहे ना तुला? अरे लहानपणी खेळायचो ना आपण. हा आत्ता खेळणार का? आत्ता नको. अरे खेळ ना. अरे नको. अरे नंदू प्रत्येकालाच खेळावा लागतो हा गेम. उठ. अरे एकदम सोपं आहे, काही नाही. हे बघ कसं आहे, हा पहिल्या घरापासून सुरुवात करायची असते. हा आणि पहिल्या घरात एकही साप नाही. अरे एकही साप नाही, मग आपण असं रिलॅक्स होतो. रिलॅक्स शांत वाटते ना तुला? रिलॅक्स. हा रिलॅक्स. मग नशिबाच्या जोरावर आपण पुढे जातो. पुढे जाण्याची आपल्यात गोडी निर्माण होते. जायचं ना तुला पुढे? हा सगळ्यांच्या पुढे जायचं ना. मग चालतोस काय? पळ पळ नंदू. हे बघ हेच काय तुझं पळायचं, नुसतं पळ 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 पळ. थांब. अरे काय पेट्रोल संपलं. मग आता पैसे दे, दुंडक पैसे. अरे नंदू आहेत नाही तेवढे सगळे पैसे दे. हा दिले पळ. अरे तू साप आहे, तिथून नाही निघालास ना तर तिथेही साप येईल. पळ पळ नंदू. बघ अजून जोरात पण. हे काय राहायच घे. हे अरे देव बिऊ नसतो या गेम मध्ये ना, तू फक्त एकटाच आहेस लक्षात ठेव. टाक. किती आले? सहा आले. सहा. दोनच घरा पुढे सा. पण अरे पण सहा आले. तुला सहा दिसले म्हणजे तुझ्यापर्यंत पोहोचलेच असं नाही. बेडा पळ पळण तू. बघ अजून जो असच पण जोरात पण अजून जोरात पण पळ. चार चार घर मागे जा. अरे पण का मला विचारलं होतं का? हे बघ हा गेम ना मी कंट्रोल करतोय, जसं मी सांगेन ना तसंच होईल. जा मागे पळ पळ. बघ आता पळाला नाही तर परत कधीच पळता आलं नाही. नुसता पळ पळ पळ. ए काय म्हणला? अरे तो साप आहे. अरे मग पैसे दे ना, देऊन टाक पैसे. अरे सगळे पैसे संपले. ए नंदू हात जोड. हा हात जोड, रिक्वेस्ट कर. अरे त्यांना काम पण नाहीये. एक काम कर, त्यांना चुकव आणि दुसऱ्या बाजूने पळ पळ पळ. अरे सगळीकडे साप आहेत, विषारी साप. नंदू नंदू मारून टाक साल्यांना. हा जीव घे त्यांचा, मार. अरे पण एकाला मारलं ना तो बाकीच्या घरच्यांना सोडायचे नाही. नंदू नंदू जा त्याच्या पोटात, पोटभर साल्यांचं पोट. अरे अरे घाबरू नकोस, मी आहे ना. हे बघ आपण ना परत पहिल्या घरापासून सुरुवात करू. हा हा जा घाबरू नको. जा 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 जा. उठ उठ नंदू. ए अरे अरे काय करतोस तू? तुला जायचं ना सगळ्यांच्या पुढे. रांग. हे बघ नंदू शेवटच्या घरीच आहे, शेवटच्या घरात पोहोचा. अरे नंदू रांग रांग. येस येस पोहोचला पोहोचला नंदू पोहोचला. येस. अरे तो साप आहे, तो मला खातोय. ही जागा ओळखीची वाटते का तुला? इथूनच सुरुवात केली होतीस ना. अरे या गेम मध्ये शिड्याच नाहीये, नुसतेच साप आहेत साप. आणि हा गेम प्रत्येकाला खेळावाच लागतो काहीही न बोलता. आणि शेवटचं घर म्हणजे सापाचं तोंड आहे. एकदा का तू त्याच्या तोंडात गेलास तर तो तुला खाणारच. आणि मग तू त्याच्या गांडीतून विष्ठेसारखा परत पहिल्याच घरातून पडणार. रे नंदू हा खूप मोठा गोल आहे रे, हा गेम कधी संपतच नाही. हा गेम कधी संपतच नाही रे नंदू.
हा गेम कधी संपतच नाही. For himself has now been considered as first ever speaker's corner of India. Now let's see whether the government undertakes the terms and conditions of this Aam Aadmi. पिछले कई दिनों से चल रहे भारत कुमार के केस का आज अंतिम दिन. भारत को जमानत मिलेगी या नहीं इस पर आज होगा फैसला. हमारा आज का सवाल है भारत आजाद होगा या नहीं. आप अपनी राय हमें भेज सकते हैं नीचे दिए हुए नंबर पर. पण सर, प्रत्येक माणसाने गोष्टी अशा हातात घेतल्या आणि इंडिव्हिज्युअल जागा तयार केल्या गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट, तर लोकांमध्ये डिस्टर्बन्स क्रिएट होईल आणि लोक स्पीकर्स कॉर्नरची मागणी करू लागतील. केलीच पाहिजे ना, कसं आहे लोकांना व्यक्त व्हायचा हक्क आहे. मला सांगा हा मुलगा भारत, हा भारत हा देशातील लोकांना होणाऱ्या त्रासातून निर्माण झालेला आहे. कोणी असं उगाच उठतच नाही चटके बसल्याशिवाय काय हो. पण सर, तुमच्या पक्षाच्या वेळेस देखील स्पीकर्स कॉर्नर नव्हताच की, तेव्हाही लोकांना व्यक्त व्हायचं असेलच ना. कारण त्यावेळी सगळं सुरळीत चाललं होतं. हे सगळं त्या रुलिंग पार्टीच्या अनऑर्गनाइज रुलिंग मॉडेलमुळे आलं. अहो ह्यामुळे महागाई वाढली, सामान्य लोकांना डॉमिनेट केलं जाऊ लागलं. मग काय होतं, उठतो असा एखादा तरुण आज बिचारा तुरुंगात टाकलं, टाकलं का नाही टाकलं, पण त्याच्या शेजारी बसून त्याला कोणी विचारलं की बाळा तुला काय त्रास होतोय, हे काम आमचा पक्ष करणार आहे. त्या स्पीकर्स कॉर्नरची मागणी आम्ही विधानसभेत करतोय. स्पीकर्स कॉर्नर तर आम्ही आणूच आणि ते रुलिंग पार्टी नागरिक करतो. फक्त आताच आपण विरोधी पक्षाने त्याच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवू शकता 5678 5 क्रमांकावर. धन्यवाद. इस जगह पर लोगों को अपने बात कहने की पूरी छूट दी जाएगी. लोगों की मुश्किलें, उन्नति के लिए सुझाव, प्रशंसा, खेत जैसी कई बातों को लोग अब आसानी से जाहिर कर सकेंगे. प्रधानमंत्री ने कहा, प्रगतिशील भारत की तरफ यह एक प्रगतिशील कदम है. तेरा देशांच्या पाठोपाठ आपल्या देशातही स्पीकर्स कॉर्नर तयार झालाच रे. पण याचं क्रेडिट लोक मला का देतात ना, कळतच नाही. म्हणजे तुला, मला, आपल्या सगळ्यांना बोलता यावं एवढंच हवं होतं मला. हे बघ, हे बघ, इथं बोललं गेलेलं पुढे काय होईल काय नाही हा पुढचा मुद्दा आहे. पण इथे येऊन लोक एक्सप्रेस तरी होतील. अरे रिकामी होतील खरं तर. हे बघ, कचऱ्यानी गच्च भरलेल्या लोकांना रिकाम होणं फार महत्वाचं आहे. तुला माहितीये का, समुद्र किनारी जेव्हा खूप कचरा साठतो ना, तेव्हा एक लाट येते. ती लाट आपल्या हद्दी मोठ्या करते आणि सगळा कचरा आपल्यामध्ये सामावून घेऊन जाते आणि पुन्हा दिसतो तो नितळ आणि स्वच्छ किनारा. सगळी किरणों को रोके जो सदा है कहां, जो ख्यालों पे पहरे डाले वो आंखें है कहां, पर खुलने की देरी है.
वेगळी लाट येताना दिसते मला. निर्मिती MMCC पुणे बौरा.